निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. मित्र हो, आपल्या घरातून वर्षभराचं धान्य, डाळी, तांदूळ, गहू असं कोठ्यांमध्ये किंवा डब्यांमधून भरून ठेवायची पद्धत असते. खास करून पावसाळ्यात प्रत्येक वेळेला बाजारात जाऊन धान्य खरेदी करणं शक्य नसतं, तिथे हे असं धान्य साठवण्याची पद्धत असते. पण जर ही धान्य साठवण्याची पद्धत चुकली तर धान्यात पोरकिडे किंवा टोके किडे होतात असं पूर्वीपासून सांगतात, आणि ते खरंही असतं. हल्ली बाजारात विविध हवाबंद पॅकिंगमध्ये धान्य मिळतात, पण कधी कधी अशी धान्य घरात आणल्यानंतर काही दिवसांनी त्यात कीड असल्याचं आपल्याला लक्षात येतं. ह्या किडी किंवा किडे कडधान्य आणि डाळी पोखरून त्याचा पूर्ण भुगा करून टाकतात. तर हे पोरकिडे आणि टोके किडे म्हणजे नेमके कोण असतात ते पाहूया. यात दोन प्रकार असतात. पोरकिडा किंवा खापरा भुंगेरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किड्याचं शास्त्रीय नाव आहे ट्रोगोडर्मा ग्रेनेरियम. हा 2-3 मिलीमीटर लांबीचा रंगाने तपकिरी असतो. त्याला एखाद्या भिंगातून पाहिल्यावर करड्या आणि फिक्कट तपकिरी रंगाच्या खुणा त्याच्या शरीरावर आढळतात. मादीपेक्षा नर लहान आणि रंगाने गडद असतो. यांच्या आळ्या करड्या, पांढऱ्या किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या असतात. शरीरावर तांबूस तपकिरी लांब केसांचे पुंजके असतात. मुख्यत्वे साठवलेल्या गव्हाच्या 25-30 सेंटीमीटर आत थरापर्यंत हे किडे आढळतात. मादी धान्यात एक एक दाण्यावर अंडी विखरून घालत असते. एक मादी आपल्या जीवनकाळात सुमारे 100-125 अंडी घालते. तापमान आणि हवेतील आर्द्रतेनुसार अंडी उबून त्यातून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या 7-8 वेळा आपली कात टाकतात आणि त्यांचे पुंजके आपल्याला दिसतात. खाद्य उपलब्ध नसताना त्या कोठाऱ्यांच्या भेगात किंवा पोत्यांच्या जाळीत कित्येक महिनेही सुप्त अवस्थेत राहतात. याच किड्यांमधला दुसरा प्रकार म्हणजे टोका किडा किंवा सोंडा किडा असं त्याला म्हणतात. याच्या सायटोफायलस ओरिझा आणि सायटोफायलस ग्रेनेरियस या दोन प्रजाती आहेत. हा 4-5 मिलीमीटर लांबीचा तांबूस तपकिरी, गर्द तपकिरी किंवा कधी कधी काळ्या रंगाचाही असतो. त्याच्या डोक्याच्या भागाचे सोंडेत रूपांतर झालेलं असतं. पंखावर 4 फिक्कट तांबूस किंवा पिवळसर टिपके असतात. हे किडे उडूही शकतात. त्यांच्या आळ्या लहान, पांढऱ्या आणि पिवळे तपकिरी डोके असलेले असतात. मादी आपल्या सोंडेनं धान्याला लहान भोक पाडते आणि त्यात एक अंडं घालून एका चिकट पदार्थाने भोक बंद करते. ही मादी आयुष्यात 250-400 अंडी घालते. 4-6 दिवसांनी ही अंडी फुटून त्यातून आळ्या बाहेर पडतात. या अळ्या धान्याच्या आतच राहून त्यातला पिष्टमय भाग खाऊन दाणे पोकळ करतात. काही दिवसातच त्यांचा प्रौढ कीटक तयार होतो आणि तो 5-6 महिने जगतो. हे प्रौढ कीटक अन्नाशिवाय अनेक दिवस जगू शकतात. अनेकदा या किड्यांची मादी शेतातच पीक काढण्याच्या अगोदर धान्यावर एक एक अशी अंडी घालते आणि ते धान्य आपल्या घरात येईपर्यंत त्यातून अळ्या तयार होतात. अभ्यासकांच्या मते हे कीटक जगाच्या बहुतेक सर्व भागात आढळतात आणि हे मूळचे भारतातील असून पहिल्या महायुद्धात धान्याच्या वाहतुकीतून ब्रिटनमध्ये आणि नंतर जगात इतरत्र त्यांचा प्रसार झाला. यांच्यापासून धान्य वाचवून ठेवायचं असलं तर काही घरगुती उपाय आपण करू शकतो. धान्य साठवण्यापूर्वी ते चांगलं वाळवून घेऊन कोठ्या नीट साफ करून मगच त्यात धान्य साठवायचं. कडुलिंबाच्या पानाची अशी एखादी पोटली करून धान्याच्या डब्यात खोचून ठेवायची. धान्याच्या डब्यात अशा प्रकारे काही लवंगा टाकून ठेवता येतात. अखंड 2-3 लाल मिरच्या ठेवल्या तर हे किडे तिकडे फिरकत नाहीत.
गव्हामध्ये खड्यांचं मीठ एका कापडात बांधून छोट्या छोट्या पुरचुंड्या वर खाली ठेवायच्या, म्हणजे हे किडे येत नाहीत. कढीपत्ता किंवा तेजपत्त्याची पानं धान्यात ठेवून सुद्धा यांचा अटकाव करता येतो. माचिसच्या काड्या हा उपाय जरी काहीसा विचित्र वाटत असला तरी यामुळे धान्य आणि डाळींमध्ये कीड लागत नाही, कारण काड्यापेट्यांच्या काड्यांमध्ये सल्फर असतं. त्याच्या वासाने हे किडे आणि आळ्या दूर पळतात. 8-10 काड्या असलेला बॉक्स अर्धा उघडा करून ठेवला तर त्याचा उपयोग होतो. अशा काही ट्रिक्स वापरून घरातलं धान्य, डाळी आणि कडधान्य काही महिन्यांसाठी आपण सुरक्षित करू शकतो. किती उपाय केले तरी जास्त कालावधी झालेल्या जुन्या धान्य, डाळी आणि पिठांमध्ये हे किडे राज्य करतातच. ही सर्व निसर्गातील जीवांची जगण्याची धडपड आहे. आपण केलेल्या उपायातून पळवाट काढून टिकण्याची धडपड करणाऱ्या अशा या जीवांचं निरीक्षण करणं म्हणजेच घरापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग अनुभवणं. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.